आता पाहूया सविस्तर बातम्या. वाळूजे मेडिसी परिसरात सलग 3 दिवसापासून चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वाळूजे मेडिसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्याचं प्रमाण वाढतच आहे. या परिसरात सलग 3 दिवशी चोरीचा प्रकार घडलाय. वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे भाड्याने राहणाऱ्या चौघांच्या मोबाईलसह रोख 3,500 रुपये लांबवल्याची घटना शुक्रवारी पहाटे 4 सुमारास घडली. या चौघांपैकी अजय कथले हा कंपनीत नाईट शिफ्टला कामासाठी गेला होता. दरम्यान शुक्रवारी पहाटे 4 सुमारास अज्ञात भामट्याने घरात चार्जिंगला लावलेले 4 मोबाईल आणि रोख 3,500 रुपये असे 27,000 चोरी केली. ही घटना यावेळी झोपेत असलेले अंकुश, स्वप्नील आणि संतोष यांच्या लक्षात येताच त्यांनी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सलग 3 दिवशी वाळूज परिसरात हा प्रकार घडल्यानं पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सतत घडणाऱ्या या घटनांमुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आमच्या रूममध्ये काल रात्री चोरी झाली. अचानक कोणीतरी आमचे सर्व मोबाईल्स आणि पैसे चोरून घेऊन गेलं. मी काल रात्री 12 इथून नाईट शिफ्टला गेलो तेव्हा माझा मित्र जागीच होता. मला याबद्दल तसं काही माहिती नव्हतं. जसं मी सकाळी आलो त्यावेळेस सर्व इकडे तिकडे थरफर जातात होतं आणि चोरी झालेली कळालं मला सकाळीच. काल रात्री 3:15 सुमारास आमच्या रूमवर चोरीची घटना झाली. त्यामध्ये आमच्या चौघांचे 4 मोबाईल आणि जो माझा मित्र आहे संतोष शेटे ह्याचे किमान 3,500 रुपये चोरीला गेले. तर आम्ही झोपलो असताना जेव्हा दरवाजाची ठकठक बाहेरून ऐकू आली, बाहेरून दरवाजा लावलेला असताना तर बाहेरून ऐकू आली तेव्हा आम्ही सगळे जागे झालो. आणि जागे झालो असता आमचे मोबाईल चोरीला गेले आणि पैसे सुद्धा गेले असं समजलं. तर आम्ही असं पोलीस प्रशासनाला असं सांगू इच्छितो की आमची जे काही चोरी झाली ज्या काही वस्तू आहे त्या लवकरात लवकर जर मिळाले तर खूप आम्हाला सांगावं. आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता AI न्यूज चॅनल वर.